मध्यवर्ती भागात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि सांगली रोड वरील खड्डे नगरपालिकेच्या वतीने मोजवण्यात आले आहेत. या रस्त्यावर खूप प्रमाणात खड्डे होते. विटा नगरपालिकेच्या वतीने संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी लक्ष देऊन अमीर इमानदार तसेच अतुल शिंदे यांच्यासह यांच्या देखरेखाखाली कर्मचारी यांनी ही खड्डे मुजवून त्यामध्ये डांबर आणि खडीकरण करून हे रस्ते सुरळीत करण्यात आले आहेत. अशाच पद्धतीने शहरातील सर्व खड्डे जोमाने मुजवण्यासाठी नगरपालिका यंत्रणा आता कार्यरत आहे. याबद्दल वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे. आता जे तुम्हाला या ठिकाणी विटे शहरात अवकाळी पावसानं आणि परतीच्या पावसानं जे रस्त्याची चाळण झालेली आहे, अक्षरशः माणसांना मोकळं चालणं सुद्धा इतकं अवघड झालेलं आहे काय की अतिशय वाईट परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये विटा नगरपालिकेनं जो खड्डे मुजवण्याचा जो उपक्रम राबलेला आहे तो खरोखरच एक चांगली गोष्ट त्याने करण्याचा जे उपक्रम इथे राबलेला आहे त्याचं अभिनंदन करावं थोडं आहे. कारण असं उपक्रम नगरपालिकेनं बऱ्याच ठिकाणी राबवलेले बरेच नगरपालिकेनं राबवले त्यामध्ये विटा नगरपालिकेचा पहिला नंबर आणि या देशामध्ये चौथा नंबर आलेला आहे ही एक गर्वाची बाब आहे, एक महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी खड्डे मुजवण्याचा जो कार्यक्रम जो उपक्रम राबवित आहे नगरपालिका विटा नगरपालिका त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खरोखरच अभिनंदन करावंच लागेल. खड्डे होते त्याच्यामुळं फार प्रॉब्लेम होत होता. खड्ड्यामुळे झाल्यामुळे जरा आता बरं वाटतं. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.